दरम्यान महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठकीमध्ये लोकसभा जागा वाटप आणि उमेदवारांवर महत्वाची चर्चा होणार असल्याचं कळत आहे. सांगलीच्या जागेवर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आज निर्णयाची शक्यता आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. सागर, आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका ह्या सुरू आहेत. काँग्रेसची सुद्धा काल बैठक ही दिल्लीमध्ये पार पडली आणि आज महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक ही शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पार पडते आहे. यामध्ये बैठकीला काँग्रेसचे सुद्धा ज्येष्ठ नेते उपस्थित असतील आणि ठाकरे गटाकडून सुद्धा संजय राऊत हे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीच्या काही जागांबाबतची जी काही चर्चा आहे ती अजून सुद्धा सुरू आहे. सांगलीची जागा असेल किंवा अजून काही जागा आहेत त्याच्यावरती ही चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं सुद्धा काही जागांवरती दावा केलेला होता, मात्र ठाकरे गटाकडून सुद्धा सातत्यानं सांगलीच्या जागेवरती दावा केला जातो आणि त्यामुळे या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये केल्या जातील अशी सुद्धा माहिती मिळते आहे. 12:30 वाजता शरद पवार हे मुंबईच्या बाहेर दौऱ्यानिमित्त जात आहेत आणि त्यामुळे त्यावेळी त्याच्या आधी 10:00 बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील सगळे जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यातील सगळे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सांगलीच्या जागेचा वाद आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून सुद्धा चंद्रहर पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा जी आहे ती ठाकरे गटाकडून सातत्याने केली जाते, तर दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा ही सातत्यानं होताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे जागा वाटप होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. आज किंवा उद्या जागा वाटपाचा तिढा हा सुटेल आणि त्यानंतर जागा वाटपाच्या उमेदवारांची जी काही घोषणा आहे ती महाविकास आघाडीकडून केली जाईल अशी चर्चा आहे. मात्र त्यापूर्वी ही बैठक महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडते आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये ज्या जागेवरचा तिढा किंवा जी काही बोलणी सुरू आहे सगळ्या पक्षांची ती आजच्या बैठकीमध्ये कृष्णा, त्यामुळे या बैठकीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.